ओके तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धांत शिरोमणी वाटकर, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज का आपला ब्लॉग नाही आहे, आज आपण एक पुण्यामध्ये नाईट आउट करणार आहोत, एक छोटंसं नाईट राईड। आणि आज आपण चाललेलो, आज आहे मंगळवार आणि आत्ता वाजलेले 4:30 आणि आता आपण चाललेलो आहोत दगडूशेठकडे, म्हणजे दगडूशेठचं दर्शन घ्यायला। म्हणजे आता काही गर्दी एवढी नसते, पण तरी पण आपण जाऊन तिथे दर्शन घेतो। म्हणजे दर मंगळवारी आम्ही दर्शन घेतो। सध्या तरी पुण्यामध्ये 2 दिवस म्हणजे अधिवेशन चालू आहे G20 म्हणून, तर त्याचे सगळीकडे आता चर्चा चालू आहे आणि सगळीकडे होल्डिंग, बॅनर, लाइटिंग, झगमगाट, सगळीकडे झगमगाट आहे। तर बघू थोडीशी त्याचं पण, आपण त्याचे पण आपण थोडेसे शॉर्ट्स घेऊया। तर चला, सध्या तरी अजून काही दर उघडले नाही, 5 वाजता मंदिर उघडतं रोज। अजून फक्त समोरच्या काचेतून आम्ही दर्शन घेतलं आणि आता थोडं रस्त्याचं काम चालू आहे, सिटी बस पण चालू झालेल्या आहेत। आणि हा मेन, हा G20 आता चालू आहे। आता आपण चाललेलो शनिवार वाड्याच्या तिकडे, शनिवार वाड्याला जरा बघूया तिकडे काय लाईटिंग वगैरे केली। पण हा आहे लाल महाल, ही लाईटिंग केलेली आहे, पण आता पहाटेची वेळ असल्यामुळे काय जास्त रोषणाई काय दिसत नाही। म्हणजे जे मेन असतात ते चालू केलेलं नाही आहे, मेन लाईटिंग जी आहे ती चालू केलेली नाही आहे आता सकाळची वेळ असल्यामुळे। ओके, हा शनिवार वाडा आणि समोर आहे तिकडे कोपऱ्यामध्ये कॉर्पोरेशन, पुणे महानगरपालिका, तिकडे थोड्याच वेळात जाऊया आपण। हा पाठीमागे आहे तो शनिवार वाडा, त्याच्यावर लेझर शो वगैरे रात्री करता, लेझर शो वगैरे रात्री करतात त्या ठिकाणी। तो डेक्कनचा पूल आहे, तिथे पण रोषणाई केलेली आहे। सकाळी एकदम 4:30 दरम्यान थंडी, सध्या पुण्यामध्ये थंडी खूप वाढलेली आहे, त्यामुळे सगळीकडे एकदम थंडीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि हे आहे कॉर्पोरेशन, जे आपण खाली आलो पुलाच्या खाली महानगरपालिकेच्या इथे, तिथे वेगवेगळ्या प्रकार 20 देशांचे झेंडे त्या तिथे दाखवत आहेत। आपण जरा जवळून व्ह्यू घेऊया, इकडे जरा मेट्रोच्या ट्रेन, मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे वेळ लागतो थोडा। आपण त्या साईडनी गाडी घेऊन त्या साईडनी बघूया, ओके। तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत पुणे महानगरपालिकेच्या समोर G20 काय सजावट केलेली आहे ती बघण्यासाठी, आणि आता बघूया आपण। इथे वेगवेगळ्या प्रकारचे 20 देशांचे झेंडे इथे दाखवण्यात येत आहे। रोषणाई केलेली आहे आपल्या इंडियन फ्लॅग सारखी, आपल्या इंडियन फ्लॅग सारखी तर एकदम रोषणाई केलेली आहे। G20 ओके। तर आता आम्ही तिकडनं बघून आलो आणि आता आम्ही आलो इकडे नाश्त्यासाठी। म्हणजे सकाळी म्हणजे भूक लागली होती आम्हाला, त्यामुळे आम्ही इथे आलो पोहे खायला, तर्री पोहे स्पेशल।
आता आम्ही आलो आहे एफसी रोडच्या इथे, हाँगकाँग गल्ली म्हणून फेमस आहे त्या ठिकाणी. आता आम्ही आलो आहे पोहे खायला. एकदम गरमागरम पोहे, सकाळी वाजलेले आहेत 5 दरम्यान आणि असल्या वाफा निघत आहेत. एक नंबर. आता मित्राला कोथरूडमध्ये सोडतोय आणि तिकडनं मग मी माझ्या घरी जाईल. आणि हा जो पूल दिसतोय हा मेट्रोचा पूल आहे. इथे पण विद्युत रोषणाई होते, एकदम लाइटिंग वगैरे झगामगा एकदम. ओके तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया लगेच. तोपर्यंत धन्यवाद.